एकीकडे कोरोनाचं संकट महाराष्ट्रासह देशभरात चिंतेची बाब ठरतंय, तर दुसरीकडे नेत्यांना मात्र कोरोनाचा विसर पडलाय. उत्तर प्रदेशच्या बरेलीत भाजपच्या जनविश्वास यात्रेत तुफान गर्दी होती आणि विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात ही जनविश्वास यात्रा पार पडली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी बैठकांचं सत्र घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाकडून नियम मोडण्याचे एकापाठोपाठ एक विक्रम केले जात आहेत. आगामी काळात उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, पण जी जनता मतदान करणार आहे त्या जनतेच्या आरोग्याची सुरक्षा अशा रॅलीमुळे धोक्यात येऊ शकते. या रॅलीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. राज्यात आणि राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. नेते मंडळीच निर्बंध लावतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये तेच नियम गुंडाळून ठेवतात, त्यामुळे नियम फक्त सामान्य जनतेसाठीच मर्यादित आहेत का असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय. नियम मोडल्यास तात्काळ गुन्हे दाखल होत असताना मंत्र्यांना नियमावली नाही का असा सवाल आता विचारण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.